महाराष्ट्राचं आदरस्थान आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही आणि महाराष्ट्र कारभार चालतो तो विधिमंडळातून चालतो आणि एक थोर परंपरा असलेलं मंडळ याबद्दल कोणी नाकारणार नाही याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे खरं असं म्हटलं का नाही हे एकदा तपासून जसं आजी दादा म्हटले त्यावर तपासून पाहण्याची गोष्ट आहे खरं आता सध्याच्या काळामध्ये शब्दाचा वापर हा बऱ्याच वेळा दोन्ही बाजूने जो होतो तो अत्यंत दुर्दैवी आहे अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय या विधिमंडळाला चोर मंडळ म्हणणं जसं दिसत आहे त्याच पद्धतीनं आमच्या विरोधी पक्षातल्या सदस्यांना देशद्रोही म्हणणं सुद्धा चुकीचं आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे शब्दाचा वापर सगळ्यांनीच व्यवस्थित केला पाहिजे हे मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो जे काय कुणी चोर मंडळ म्हटलं असेल तर ते आम्हाला मान्य नाही भरत शेठ गोगावले अध्यक्ष महोदय जे आता आशिष शेलार आणि भाटकरांनी सांगितलं ही वस्तुस्थिती आहे आम्ही सगळ्यांनी क्लिप ऐकलेली आहे आणि जे बोलतात दादांनी पण सांगितलं ही वस्तुस्थिती आहे चुकीचं कोण बोलत नाही आरोप कोण करत नाही साहेब प्रमाण आहे कुठल्या पण गोष्टीला आणि त्या प्रमाणे